सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यावं या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरलाय. धनगर समाजानं बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. यशवंत सेनेच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आलाय. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं धनगर समाज रस्त्यावर उतरला होता. भाजप सरकार धनगर समाजावर अन्याय करतोय. मुख्यमंत्री धनगर समाजाचा विश्वासघात केला, त्यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत धनगर समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही यशवंत सेनेच्या संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांनी दिलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी. होळकरांचं नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याच्या मागणी करता जे आहे ते यशवंत सेनेच्या वतीने आज बीडमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. काय नेमक्या यशवंत सेनेच्या मागण्या आहेत आमची मागणी प्रथमतः राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज संपूर्ण भारत देशामध्ये जयंती साजरी केली जाते. भाजप सरकार म्हणालं होतं की आमची सत्ता आल्यानंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्याच्या संदर्भात असेल. मुख्यमंत्र्याला आम्ही वारंवार निवेदनं दिली, वारंवार आम्ही भेटलो, वारंवार आज तुम्ही पाहताय की किती आक्रोश या धनगर समाजात आहे की हे प्रश्न तत्काळ सोडवला गेला पाहिजे. आम्ही प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्याला विचारलं की त्यांचं म्हणणं एकच येते, धनगर आरक्षणाचं काय झालं साहेब, अभ्यास चालू आहे, सोलापूर विद्यापीठाचं काय झालं, अभ्यास चालू आहे. म्हणजे हे अभ्यास नेमकं कशाचं करतात तेच मला काही कळलं नाही. आज 3 वर्ष झाले धनगर समाजाला झुलत ठेवण्याचं काम या भाजप सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे, येणाऱ्या काळात निश्चितपणे हेच धनगर समाज ज्यांनी सत्तावर आणलं हेच धनगर समाज त्यांना सत्तेहून खेचण्याचं काम निश्चितपणे करील. धनगर आरक्षणाचा मुद्दा आणि अहिल्यादेवी होळकर यांचं नाव विद्यापीठाला देण्याच्या प्रमुख मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन केल्याचं आपल्याला भारत सोन्नर जे की अध्यक्ष आहेत यशवंत सेनेचे त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन ऋषिकेशसह मी उद्धव मोरे, जय महाराष्ट्र.